नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव एग्जाम ट्रॅकमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ब्लड ग्रुप, मानवाचं हृदय आणि डोळ्यातील दोष हा एक परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तर वेळ घालत आपण टॉपिकला सुरुवात करूया. तर पहिला आपण पाहूया रक्तगट म्हणजेच ब्लड ग्रुप. तर ब्लड ग्रुपचा शोध हा लँडस्टेनर या शास्त्रज्ञाने लावला. या शोधाबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळाला आहे. शरीरातील रक्ताचे वजन एकूण शारीरिक वजनाच्या 9% असते. काही ठिकाणी 60% दिलेलं आहे. विकिपीडियावर जर तुम्ही चेक कराल तर विकिपीडियावरती तुम्हाला 60% वजन दिसून देते. रक्त हा अपारदर्शक द्रव असून तो अल्कधर्मी असतो. आता ब्लड गट तर हे काही त्याचे चार गट पाडलेले आहेत. ओ, ए, बी आणि ए बी असे हे रक्ताचे चार गट पाडलेले आहेत. तर हा एक आपण चार्ट दिलेला आहे, ते तुमच्या समोर चार्ट दिसत असेल. याच्यामध्ये कुठल्या रक्त गटाचं रक्त कुठल्या व्यक्तीला चालू शकतं हा एक दिलेला आहे. तर ओ मायनस हा रक्तगटाचं रक्त ओ मायनस या व्यक्तीला चालू शकतं. ओ मायनस या रक्तगटाचं जे रक्त आहे ते ओ मायनस रक्तगट असलेल्या व्यक्तीस चालू शकतो, बाकी व्यक्तीस ते रक्त चालत नाही. ओ पॉझिटिव्ह जे आहे ते ओ निगेटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह या व्यक्तींनाच त्याचं रक्त चालतं, बाकी रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला ते चालू शकत नाही. ए मायनस, ए मायनसला ओ मायनस आणि ए मायनसच चालतं. परत ए प्लसचा आहे. तुम्ही जर हा चार्ट व्यवस्थित पाहाल तुम्हाला व्यवस्थितरित्या हा चार्ट किंवा हा जो रक्त जुळणी गट आहे हा तुम्हाला लगेच समजून येईल. तर याच्यामध्ये ओ रक्त गटाचे जे रक्त आहे ते सर्व रक्तगटाशी जुळते, म्हणून ओ रक्तगटाच्या मनुष्यास आपण सूर्योग्यदाता म्हणतो. तर हे पहा तुम्ही, हे ओ रक्तगट आहे. तर ह्या ओ रक्तगटाचं रक्त जे आहे ते सर्व व्यक्तींना चालतं. मला ते दिसत असेल सॉरी. तर हे ओरक्त गटाचं जे रक्त आहे ते सर्व व्यक्तींना चालतं, म्हणून त्याला सूर्योग्य दाता म्हणतात. तर ए बी या रक्ताचे रक्त ए बी या गटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यात चालते, म्हणून ए बी रक्तगटाच्या मनुष्यात सर्वयोग्य ग्राह्य असं म्हणतात. म्हणजे ए बी हा रक्तगट जो आहे तो सर्व प्रकारचं तुम्ही इथं पाहू शकत असाल. ए बी ह्या रक्तगटाला सर्व प्रकारचं रक्त ॲक्सेप्ट करतो. ए बी हा जो रक्तगट ब्लड ग्रुप आहे तो सर्व गटाचं ॲक्सेप्ट करतो. आणि ओ जो आहे तो सर्वांना डोनेट करतो, म्हणून हा सर्वोत्तम दाता आहे. आणि हा ए बी जो आहे तो सर्वोत्तम ग्राही आहे, ॲक्सेप्टर आहे. आता आईवडिलांचा रक्तगट आणि अपत्यांचं संभाव्य रक्तगट याच्या काही जोड्या दिलेल्या आहेत. जर आईवडिलाचं रक्तगट ए ए असेल तर होणाऱ्या अपत्याचं रक्तगटसुद्धा ए किंवा ओ यापैकीच असणार आहे. आईवडिलाचं जर ए किंवा बी असेल तर अपत्याचं ए बी ए बी किंवा ओ या चारीपैकी ए करू शकतो. ए जर आईवडिलांचं ए आणि ए बी असेल तर होणाऱ्या अपत्याचं ए बी किंवा ए बी असू शकतो. आईवडिलांचं ए आणि ओ असेल तर मुलांचं सुद्धा ए आणि ओच असू शकतं. हा एक चार्ट आहे, तुम्ही चार्ट पाहून व्यवस्थित अभ्यास करू शकता. आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. हृदय. तर हृदय सामान्यपणे मानवीय हृदय दर मिनिटाला 72 वेळा कुंचन प्रसरण पावते, म्हणजेच 72 वेळा हृदयाचे ठोके पडतात. सरासरी 66 वर्षाच्या आयुष्यात मानवी हृदय जे आहे ते 25 लाख वेळा अकुंचन प्रकरण पावते, म्हणजेच 25 लाख वेळा ठोके पडतात मानवी हृदयाचे 66 वयापर्यंत. स्त्रियामध्ये हृदयाचे वजन 250 ते 300 ग्रॅम असते, तर पुरुषाच्या हृदयाचे वजन 300 ते 350 ग्रॅम असते. आता इथं तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल मानवी हृदय,
अशा प्रकारे मानवाचं हृदय असतं. तर कप्पे हृदयाला चार झडपा किंवा वॉल्स असतात. तुम्हाला इथं पाहू शकत असेल हा एक दोन, इकडे या बाजूला एक तीन आणि ह्या चार, अशा प्रकारे चार झडपा असतात. त्याला उजवी कर्णिका, उजवी जवनिका, डावी कर्णिका, डावी जवनिका असे म्हणतात. तर पहिलं म्हणजे उजवी कर्णिका. रक्तवाहिनीमार्फत शरीरातील अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त उजव्या कर्णिकेत आणले जाते. म्हणजे उजवी कर्णिकामध्ये जे रक्त आणलं जातं ते उजव्या जवनिकेमध्ये पुढे पास केलं जातं. तर उजवी कर्णिका आणि जवनिका याच्यामध्ये त्रिदल झडप असतो. तर त्या त्रिदल झडपेमुळं उजव्या कर्णिकेतलं रक्त उजव्या जवनिकेत गेलेलं ते परत येत नाही, म्हणजे रिटर्न येत नाही. पुढचं आहे उजवी जवनिका. जेव्हा उजव्या कर्णिकेतून उजव्या जवनिकेमध्ये रक्त येते ते फुफ्फुस धमनीमार्फत हे रक्त फुफ्फुसात येते आणि फुफ्फुस उजवी जवनिका आणि फुफ्फुस याच्यामध्ये एक अर्धचंद्राकृती झडप असतं. तर त्याच्यामुळे हे रक्त परत फुफ्फुसामधून उजव्या जवनिकेमध्ये परत येत नाही. डावी कर्णिका. डावी कर्णिका फुफ्फुसाकडून ऑक्सिजन घेऊन आलेले रक्त हे डावी कर्णिकेमध्ये येतं. तर डाव्या कर्णिकेमधून डाव्या जवनिकेमध्ये परत ते रक्त पुढे पास केलं जातं. तर डाव्या जवनिकेमधून महाधमनीमार्फत हे शुद्ध रक्त या कप्प्यातून पूर्ण शरीराला पुरवलं जातं. तर मानवी हृदयाचे जे कार्य आहे त्याबद्दल आपण एक छोटासा व्हिडिओ आहे तो पाहून घेऊया. हृदय हे जटिल पंपिंग अंग आहे. जर आपण हृदयाच्या या कापलेल्या भागाचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल की शरीराच्या विविध अंगातून आलेलं ऑक्सिजन विरहित रक्त उजव्या आलिंदमध्ये येतं. त्रिकपाटी झडप उघडताच रक्त उजव्या निलयमध्ये प्रवेश करतं. जेव्हा उजव्या आलिंद आकुंचन पावतात तेव्हा उरलेलं रक्त उजव्या निलयात जातं. उजव्या निलयाच्या संकुचनामुळे रक्त फुफ्फुसात येतं, तसंच फुफ्फुस धमनी रक्ताला फुफ्फुस मध्ये पोहोचवते. फुफ्फुस शिरा ऑक्सिजन युक्त शुद्ध रक्ताला हृदयाच्या आलिंदातून परत आणतात. आलिंदाचं संकुचन होत असताना रक्त द्विकपाटी झडपेतून डाव्या निलयामध्ये येतं. धमनीचं संकुचन होत असताना रक्त महाधमनीत ढकललं जातं. इथून रक्त शरीराच्या विभिन्न अंगामध्ये जातं. हृदय स्नायू सतत संवेग उत्पन्न करत असतात. परिणामस्वरूप आलिंद आणि निलय यांचं क्रमाक्रमानं संकुचन आणि शिथिलन होत असतं. हा संवेग सायनोएट्रियल आणि ओरिक्युलो व्हेंट्रियल गाठ उत्पन्न करतो. हृदयामध्ये रक्त निश्चित दिशेनं वाहतं. आलिंदाच्या संकुचनाला आलिंद सिस्टोल म्हणतात. त्याच वेळी निलय डायस्टोल स्थितीत असतं. नंतर निलयाच्या संकुचनाला निलयी सिस्टोल म्हणतात. यावेळी आलिंद डायस्टोल स्थितीमध्ये असतं. ही प्रक्रिया जी हृदयाच्या पहिल्या ठोक्यापासून दुसऱ्या ठोक्यापर्यंत चालते तिला कार्डिया. हृदयाचे जे भाग आहेत आणि त्यातील रक्ताचा प्रकार आपण पाहूया. तर हृदयाचा भाग आहे उजवी कर्णिका आणि उजवी जवनिका. याच्यामधून आपल्याला अल्प किंवा शुद्ध ऑक्सिजनयुक्त रक्त त्यामधून वाहत असतं. डावी कर्णिका आणि डावी जवनिकामधून शुद्ध ऑक्सिजनयुक्त रक्त वाहतं. रोहिणी आणि धमनी याच्यामधून आपल्याला शुद्ध ऑक्सिजनयुक्त रक्त वाहतं. फुफ्फुस धमनीमधून अल्प किंवा अशुद्ध ऑक्सिजनयुक्त रक्त वाहतं. निला किंवा शिरा याच्यामधून अल्प किंवा अशुद्ध ऑक्सिजनयुक्त रक्त वाहतं आणि फुफ्फुस निला यामधून शुद्ध ऑक्सिजनयुक्त रक्त वाहतं. तर धमन्यामध्ये झडपा नसतात तर शिरामध्ये ठिकठिकाणी झडपं असतात. त्यामुळं रक्त एकदा समोर पुढे गेल्यानंतर ते परत माघारी येऊ शकत नाही. पुढचा आपण पार्ट पाहतोय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे डोळ्यातले दोष. तर काही दोष असतात जसं की निकट दृष्टीता, त्यालाच आपण मायोपिया म्हणतो. तर ते तो कशामुळे होतो तर नेत्रगोल जे आहे ते लांबट किंवा अधिक वक्र झाल्यामुळं निकट दृष्टीचा रोग होतो. तर त्याचं वैशिष्ट्य काय की दूरचे स्पष्ट दिसत नाही. निकट दृष्टीतेमध्ये जवळच आपल्याला स्पष्ट दिसतं परंतु दूरचं
स्पष्ट दिसत नाही, त्याच्यावरती उपाय काय? तर अंतर्वक्र भिंगाचा चष्मा घालणे. डोळ्यातील दुसरा दोष आहे दूरदृष्टीता. याच्यामध्ये काय होतं की नेत्रगोल जो आहे तो आखूड असतो आणि त्याची वक्रताही कमी झालेली असते, त्यामुळे काय होतं जवळचं स्पष्ट दिसत नाही परंतु दूरचं हे स्पष्ट दिसत असतं. तर याच्यावरती उपाय म्हणून बहिर्वक्र भिंगाचा चष्मा आपण वापरतो. वृद्ध दृष्टीता हा जो विकार आहे तो मानवाच्या वय वाढल्यामुळं होणारा हा विकार आहे. तर नेत्र भिंगाची जी समायोजन शक्ती असते आणि वक्रता असते ती कमी झालेली असते, त्यामुळं दृष्टीपटलावरती अस्पष्ट परिणाम प्रतिमा ज्या आहेत त्या पडतात. त्यामुळे काय होतं की जे दिसण्याची क्षमता आहे ती कमी होते. त्याचा उपाय म्हणून बहिर्वक्र भिंगाचा चष्मा घालावा. दृष्टिवैषम्य, याच्यामध्ये पारपटलाच्या वक्रीभवनात बदल होतो. दृष्टीपटलावरती अस्पष्ट प्रतिमा तयार होतात, त्यामुळं याच्यावरती उपाय म्हणून दंडगोलाकृती भिंगाचा चष्मा वापरावा. आपला कॉमन एक दृष्टीदोष आहे तो म्हणजे मोतीबिंदू. हा जवळपास सर्व लोकांना होतो. त्याचं कारण आहे नेत्रभिंग अपारदर्शक होतं, त्यामुळे काय होतं दृष्टी अंधुक होते आणि काही वेळा तर आपल्याला दिसण्याचं होतं. तर याच्यावरती उपाय म्हणून आपण ऑपरेशन काढून हे नेत्रभिंग काढून टाकू शकतो. त्यालाच आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असं म्हणतो. आणि तिसरा आहे, पुढचा आहे काचबिंदू. काचबिंदूमध्ये काय होतं की नेत्रगोळातील द्रवाचा दाब वाढलेला असतो, त्यामुळे आपली दृष्टी कमी झालेली असते. सुरुवातीच्या काळामध्ये जर त्याच्यावरती आवश्यक उपचार केले, वैद्यकीय उपचार केले तर हा दोष आपल्याला काढून टाकता येऊ शकतो. रात्रंद्रेपणा, रात्रंद्रेपणामुळं आपल्याला रात्री कमी दिसू लागतं. तर हा अजीवनसत्व अभावी होणारा रोग आहे. तर अजीवनसत्व आहारामध्ये प्रमाण जर वाढवलं अजीवनसत्वाचं तर रात्रंद्रेपणावरती आपल्याला मात करता येऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण आज मानवी हृदय, त्यानंतर मानवी डोळा, त्यातील दोष, तसेच रक्तगट याबद्दल थोडक्यात माहिती घेतली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला की कळवा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला